Hello guys, so today we are going to discuss various landforms. Landforms madhe mainly teen prakar yetat, plains, plateaus ani mountains. To tyachyapaiki apan fakta mountain discuss karnar ahot. Tar mountain apan kashala okto ki jyachi height 600 meter cha var ahe and have a conical peak. Conical peak manje kay ki tyala shankucha aakar ahe. To ha mountain cha basic criteria ahe. To atapyarant cha origin nusar mountain che char prakar padtat. पहला है ब्लॉक माउंटेन म्हणजे गट पर्वत, दुसरा है पोल माउंटेन म्हणजे वली पर्वत, तीसरा है रेसिड्युअल माउंटेन म्हणजे अवशिष्ट पर्वत, आणि चौथा है ॲक्युमुलेटेड माउंटेन म्हणजे जमा झालेला पर्वत. तर जो फोर्थ नंबरचा आहे ॲक्युमुलेटेड माउंटेन, तो हा काही इतका इम्पॉर्टंट नाही आहे, तो आपण ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवू शकतो. तर सुरुवात आपण ब्लॉक माउंटेनपासून करू. ब्लॉक माउंटेन म्हणजे काय? गट पर्वत. तर याची एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. इथे एक सिंपल डायग्राम दिलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला समजू शकतं. ही जी एक नंबरची इमेज आहे, ही एक बेसिक रॉक स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं, आज ही जी दोन नंबरची इमेज आहे, आता इथे एरोनुसार आपल्याला समजू शकतं. जेव्हा इंटरनल हालचाल होते आणि पृथ्वीच्या अंतर्गत खूप काही हालचाल चालू असते, ती वर्षानुवर्षाची प्रोसेस असते. तर अशा हालचालींमुळे जेव्हा खडक, हे जे दोन खडक आहे आपण पाहू शकतो, ते जेव्हा एकमेकांपासून दूर होऊ लागतात, तर हा जो मधला भाग आहे हा खाली खचून जातो. तर यालाच आपण रिफ्ट व्हॅली असं म्हणतो. आणि ही जी रिफ्ट व्हॅली ती ब्लॉक माउंटेनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट क्रिएट होते. बरोबर. तर याचे एक्झाम्पल आपण बऱ्याचदा ऐकले असतील. आफ्रिकेमध्ये ग्रेट रिफ्ट व्हॅली आहे, परत आपली इंडियामध्ये नर्मदा नदी रिफ्ट व्हॅलीमधूनच वाहते. तर ही इन्फॉर्मेशन होती रिफ्ट व्हॅलीबद्दल. ही पुढचं आहे ब्लॉक माउंटेन. तर हे एक्झॅक्ट रिफ्ट व्हॅलीच्या ऑपोजिट आहेत. तर आता इथे काय होतं, अंतर्गत हालचालीमुळे हे जे खडक आहेत, खडक एकमेकांच्या दिशेने येऊ लागतात. तर त्याच्यामुळे काय होतं, हा जो मधला भाग आहे हा वर उचलला जातो. तर हा वर उचललेला भाग म्हणजेच काय? ब्लॉक माउंटेन. तर ब्लॉक माउंटेनचे काही एक्झाम्पल आहेत. ब्लॅक फॉरेस्ट जे आहे जर्मनीमध्ये, ते आपण मॅपमध्ये पाहून घेऊ. हा आहे आपला इंडिया ब्लॅक फॉरेस्ट. कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर ती इंडियाचा रेफरन्स घेऊन पाहिजे, म्हणजे आपल्याला लवकर लोकेशन लक्षात येईल. हा इथे ब्लॅक फॉरेस्ट, हा जर्मनीमध्ये जे ब्लॅक फॉरेस्ट, आपण आजूबाजूच्या कंट्री पण पाहू शकतो. इकडे स्वित्झर्लँड आहे, फ्रान्स, इकडे बेल्जियम, नेदरलँड्स. तर पुढची पर्वत रांग आहे विंध्यांचल आणि सातपुडा. विंध्यांचल मॅपमध्ये विंध्यांचल पाहू आपण. हे आहे विंध्यांचल ड्रेस, म्हणजे तिला विंध्य रेंज म्हणून आपण ओळखतो. तर ही इंडियाच्या बऱ्याच डिस्ट्रिक्टमध्ये, सॉरी इंडियाच्या बऱ्याच स्टेटमध्ये पसरलेली आहे. त्याच्यामध्ये येतं मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरातचा काही भाग आहे, परत उत्तर प्रदेश आणि बिहार यांचा पण काही भाग येतो. तर ही आहे विंध्यांचल रेंज. परत दुसरी आहे सातपुडा. ती आपण इकडे पाहू शकतो. ही आहे सातपुडा पर्वतरा. ही पण इंडियाच्या बऱ्याच स्टेट्समध्ये पसरलेली आहे. मध्य प्रदेश झालं, परत मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर येईल, परत छत्तीसगडमध्ये काही याचा भाग आहे, गुजरातमध्ये, अशा त्या स्टेट्समध्ये पसरलेली दिसते आपल्याला. तर नंतरून ब्लॉक माउंटेनचं अजून एक एक्झाम्पल आहे, ते हे साल्ट रेंज. आपण इंडियाचा पंजाब प्रॉव्हिन्स ऐकला असेल, तसंच पाकिस्तानमध्ये जो पंजाब प्रॉव्हिन्स आहे त्याच्यामध्ये आपल्यालाही साल्ट रेंज पाहायला भेटते. ही आहे साल्ट रेंज पाकिस्तानमध्ये पंजाब प्रॉव्हिन्समध्ये. तर हे सगळे काही एक्झाम्पल होते ब्लॉक माउंटेनचे. तर आता आपण पुढचा माउंटेनकडे जाऊया, जो आहे पोल माउंटेन. याचा पण एकदम बेसिक कन्सेप्ट आहे.
ये पण अंतर्गत हालचाली जेव्हा होतात तेव्हा खडक एकमेकाच्या दिशेने वाहू लागतात आणि हा जो वेग असतो तो हा वेग एकदम प्रचंड असतो, ज्याच्यामुळे खडकांचं असं एक प्रकारे एकावर एक अशी घडी होत चालतात, म्हणून याला फोल्ड माउंटेन असे म्हणतो. तर याचे बरेच फेमस एक्झाम्पल आहेत, तर त्याच्यापैकी हिमालय एक आहे. हिमालय मॅपमध्ये लोकेशन पाहू आपण. हिमालय ही बरीच मोठी माउंटेन रेंज आहे, ही जवळपास 5 कंट्रीमध्ये पसरलेली आहे, भूटान, चायना, इंडिया, नेपाळ आणि पाकिस्तान. हिमालयबद्दल एक पॉईंट असा पण आहे की जगातली जितके पण 8,000 पेक्षा जास्त उंचची शिखरे आहेत ती फक्त हिमालय या पर्वतरांगेमध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आहे हिमालय, नंतरून आहे उरल रेंज. उरल रेंज पाहू आपण. हा जो उरल माउंटेन्स आहे याचा एरिया म्हणजे 2 कंट्रीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो, रशिया आणि कझाकस्तान. त्याच्यानंतरून आहे आल्प्स माउंटेन्स. इथे आपण सर्च करू आल्प्स माउंटेन्स. ही युरोपमधली एक फेमस माउंटेन रेंज आहे, आल्प्स आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. आहे आल्प्स, तर आल्प्स ही पण बऱ्याच कंट्रीमध्ये पसरलेली आहे. ही ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्लोवानिया, स्वित्झर्लंड अशा कंट्रीमध्ये ही आल्प्स पर्वतरांग पसरलेली आहे. नंतरून आहे रॉकीज. ही नॉर्थ अमेरिकेमधली पर्वतरांगे रॉकीज, ही पण बरीच फेमस पर्वतरांगे. आहे USA, त्याच्यावर कॅनडा. ही मेनली दोन USA आणि कॅनडा या दोनच कंट्रीजमध्ये पसरलेली आहे. तर याच्या प्रोव्हिन्समध्ये बरेच नाव आहेत आपण पाहू शकतो. इथे कॉलोराडो आहे, मॉन्टाना आहे, न्यू मेक्सिको आहे. तर ही आहे रॉकी माउंटेन्स. त्याच्यानंतरून आहे अँडीज. ही साऊथ अमेरिकेमधली पर्वतरांग आहे, अँडीज रेंज. ही आहे अँडीज. हा आहे साऊथ अमेरिका कॉन्टिनेंट, त्याच्यामध्ये ही आहे अँडीज पर्वतरांग. अँडीज बरोबर एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की ही जगातली सगळ्यात लॉंगेस्ट माउंटेन रेंज आहे अँडीज, आणि ही जवळपास 5 ते 6 कंट्रीमध्ये पसरलेली. कंट्रीज आपण पाहू शकतो इथे, चिली आहे, इक्वेडोर आहे, परत व्हेनेझुएला आहे, पेरू आहे, अर्जेंटिना, परत बोलिव्हिया, अशा कंट्रीमध्ये ही अँडीज पर्वतरांग पसरलेली. तर नंतरून आहे एक लास्ट अपलेशियन्स. आता आपण पहिले पाहिलं होतं इकडे या एरियामध्ये रॉकी पर्वतरांग आहे आणि इकडे ॲपेलिशियन माउंटेन्स म्हणून आहे. तर ही पण तसंच USA, कॅनडा आणि याचा काही भाग फ्रान्समध्ये सुद्धा पाहायला भेटतो.
sorry, France ni. The USA, Canada, तर basically इथे तो USA दिसते, USA, Canada, Google वर पाहिलं तर आपण USA, Canada आणि फ्रान्स असं दाखवतो. तर हे आहे अपलेशियन माउंटेन्स. तर हे सगळे एक्झाम्पल होते पोल माउंटेनचे. नंतरून आहे आपले रेसिड्युअल माउंटेन्स. रेसिड्युअल माउंटेन्स तर याच्यामध्ये पहिली आहे अरवली पर्वतरांग, इंडियामध्ये. आता ही जी अरवली पर्वतरांग आहे ती आपल्याला राजस्थान, हरियाणा अशा स्टेटमध्ये पसरलेली दिसते. अरवली पर्वतरांगेबद्दल आपण एक फेमस इथे गुरु शिखर म्हणून आहे, सगळ्यात हायस्ट पीक आहे अरवली रेंजमध्ये. त्याच्यानंतरून आहे निलगिरी. ये आहे नीलगिरी माउंटेन्स. ये जे नीलगिरी माउंटेन आहे आपण तमिळनाडू, केरला, कर्नाटक या अशा डिस्ट्रिक्टमध्ये अशा स्टेटमध्ये पसरलेली नीलगिरी माउंटेन्स. लोकेशन पाहू शकतो आपण. नंतरून आहे पारसनाथ आणि हिल्स ऑफ राजमहल, हे दोन्ही गुजरातमध्ये आहेत. पारसनाथ ही झारखंडमध्ये आणि हिल्स ऑफ राजमहल ही गुजरातमध्ये. ही आहे पारसनाथ हिल्स झारखंडमध्ये. तरुण होती हिल्स ऑफ राजमहल. सॉरी, पहिले सांगण्याचा मिस्टेक होऊन गेली. राजमहल हिल्स आणि पारसनाथ दोन्ही या झारखंडमध्ये लोकेटेड आहेत. या राजमहल, राजमहल पारसनाथ दोघींचं लोकेशन आहे झारखंडमध्ये. नंतरून हे एक एक्झाम्पल आहे सिएरा स्पेनमध्ये. आपण बघू शकतो आपण इकडे माउंटेन रेंज इन स्पेन. तर हे सगळे एक्झाम्पल होते रेसिडियल माउंटेनचे. आणि शेवट जसं की मी सांगितलं होतं अकोमोडेटेड माउंटेन ही इतकं काही इम्पॉर्टंट नाही, त्याचं फक्त एक एक्झाम्पल आहे सँड ड्यून. जेव्हा वारा वाहतो वाऱ्याच्या डिपॉझिशनमुळे या असे प्रकारचे ड्यून आपल्याला दिसतात, तर त्याच्यामुळे सँड ड्यूनचं फॉर्मेशन होतं आणि ते आपण अकोमोडेटेड माउंटेन म्हणून कन्सिडर करतो. तर हे सगळे इन्फॉर्मेशन होती आपल्या माउंटेनची. थँक्यू.